हाय फ्रेंड्स, तुमचं एकदा परत स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आम्ही घरातच आहोत आणि आमच्याकडं महालक्ष्म्या बसतात, म्हणून आम्ही महालक्ष्म्यांसाठी कापसाचे फुलं बनवून त्याचे हार बनवतो। तर ते फुलं कसे बनवतात, त्याचा हार कसा बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि विशेष म्हणजे आम्ही फुलांच्या ऑर्डर पण घेतो आणि आम्ही ते 5 हार देतो, 2 महालक्ष्म्यांचे, 2 पिल्लांचे आणि 1 गणपतीचा। तर ते 350 रुपयाला देतो आणि सिंगल गणपतीचा असेल तर 9 फुलाचा 51 रुपयाला देतो। तर ते हार कसे आहे, कसे बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता हे असे पूर्ण फुलं आहे। 2 ते 3 दिवसापासून आम्ही पूर्ण याच्यात तयारीत आहोत। खूप मेहनत घ्यावं लागते, एक फूल बनवायला 6 पाकळ्या बनवावं लागतात तेव्हा एक फूल तयार होतं। एकूण एका महालक्ष्म्यांचं सेट बनवण्यासाठी 49 फुलं बनवावं लागते आणि त्याच्यासाठी भरपूर असा वेळ जातो। सगळ्या घरात नुसते फुलंच फुलं, आता त्याला जोडणं चालू आहे। तयारी अशा टिकल्या आणावं लागत्या, खर्च पण बराच आहे। बघा, आमच्या आई आता फुलं जोडत आहे आणि बाहेरच्या भरपूर ऑर्डर असल्यामुळं आमची दोघींची खूप धावपळ होते। आणि बायकांचं कसं असतं की जशा महालक्ष्म्या जवळजवळ येतात तशा सांगतात त्या, आम्हाला पाहिजेत आम्हाला पाहिजेत, पहिले सांगितलं तर बनवून ठेवतो। पण आता तर आमची धावपळ होती, आता जालण्याचे एकूण 6 ते 7 हार बनवून द्यायचे आहेत। काही सिटीतले आहेत औरंगाबादमधले, काही पिसादेवीचे पण आहे, असे आम्हाला टोटल 10 ते 11 हार बनवायचे आहे आणि आमच्या दोघीची फार धावपळ होती। आता त्या जोडताय पूर्ण हार, याची पण भरपूर मेहनत घ्यावं लागते, कोणतंच सोपं नाही। त्याच्यासाठी कापूस पण विकत आणावा लागतो, तो पण वेगळाच असतो। पाकळी कशी बनवायची मी ते पण तुम्हाला दाखवते, हार पूर्ण कसा बनला तो पण तुम्हाला शेवट दाखवते। त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावं लागेल आणि व्हिडिओ बघावा लागेल। कसा वाटला तुम्हाला हार, आणि पुढच्या महालक्ष्मीला जर तुम्हाला पाहिजेत असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा, तर आम्ही तयारीला लागू, पुढच्या महालक्ष्मीला तुम्हाला पण देऊ। आता तर शक्य नाही, आम्ही देऊ शकत नाही, कारण आता 2 दिवस उरलेत आणि आमच्या घरी पण महालक्ष्मी असल्यामुळं आम्हाला पण महालक्ष्म्यांना जावं लागतं। आता याला स्टोनचे अशा टिकले असे चिपकवायचे आहे वरतून, लाल टिकली वरतून स्टोनची टिकली, म्हणजे जेव्हा लाईटिंगमध्ये ही स्टोनची टिकली ना चमकते आणि सुंदर अशी दिसते। आमच्या घरच्या महालक्ष्म्यांचा मी व्हिडिओ बनवणारच आहे, तर मी तुम्हाला दाखवेल की किती सुंदर दिसते महालक्ष्म्यांना घातल्याच्यानंतर। पूर्ण अशा टिकल्या स्टोनच्या चिटकून घ्यायच्या आहे महालक्ष्म्यांच्या पूर्ण हाराला, खूप सुंदर असे दिसतात हार, त्याच्या पाठीमागं मेहनत पण तेवढीच आहे। हे बघा, पूर्ण याला अशा स्टोनच्या टिकल्या लावून झाल्या, आमच्याकडे जेवढ्या होत्या आम्ही तेवढ्या पूर्ण लावून घेतल्या। आता हार उचलून दाखवा बरं का, हा जो आपला हार आहे तो आता त्या उचलून दाखवतील। हे बघा, असा सुंदर असा हार आहे, छान तुटत नाही काही नाही, एकदा पॅक झाला की पॅक राहतो। आता याची कळी कशी बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हा एक कापूस, आता याच्यापासून हे हार बनतात, ह्याच कापसाचे बनवावं लागतं कारण याची छान कळी येते आणि फिट राहते, तुटत नाही, परत उकळतही नाही। आणि एकदा बनवलेला हार 3 ते 4 वर्ष सहज जातो,
खराब हा होत नाही, व्यवस्थित काढून ठेवायचा, परत पुढच्या वर्षी यूज करायचा। हे बघा, त्यांना फार प्रॅक्टिस झालेली, पटकन अशी बनवतात त्या। त्याला छान असं हलकंसं प्रेस करायचं, हे आहे कळी। हे बघा, ही अशी कळी बनवावी लागती। एका फुलाला 6 कळ्या असतात, मग तुम्ही विचार करा 16 फुलं बनवायला किती कळ्या बनवावं लागेल। हे अशा पूर्ण कळ्या बनवायच्या। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, माझा हा व्हिडिओ कसा वाटला, हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि पुढच्या वेळेस ऑर्डर द्यायला विसरायचं नाही बरं का, सांगायचं हक्काने। तर तुम्हाला फुलं कसे वाटतात हे नक्की कळवा। आणि हो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर परत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।